हाय फ्रेंड्स, मी श्रावणी। गुजर्स मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज गुजर्स मेजवानीमध्ये आपण खास अशी रेसिपी बघणार आहोत, ती सर्वांची तुम्हा आणि सर्वांची आपली आवडती अशी कोथिंबीर वडी। ही कोथिंबीर वडी नवीन पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तसेच ही नवीन पद्धतीनेही आपण करणार आहोत आणि ही कुरकुरीतही होणार आहे, अतिशय चविष्ट तर होणारच आहे, प्लस ही कमी तेलकटही होणार आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे आणि झटपटही होणार आहे। तर चला आता बघूया आजची स्पेशल रेसिपी, कोथिंबीर वडी। ही बघा, ही कोथिंबीर वडी रेडी झाली, तुम्ही बघू शकता जरासुद्धा तेलकट वाटत नाही आहेत आणि एकदम क्रिस्पी अशी मस्तपैकी अशी कोथिंबीर वडी, आपली कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे। मग ही झटपट अशी कोथिंबीर वडी वेगळ्या नवीन पद्धतीने, आणि आपण ही नवीन पद्धत वापरणार आहोत, अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण ही रेसिपी करणार आहोत आणि तुम्ही बघाच की कशी ही पद्धतीने आपण ही रेसिपी करतो आहे ती। आणि अशा प्रकारे ही मग पद्धतीने ही अशी रेसिपी केल्यावर अशी ही सुंदर अशी कुरकुरीत अशी कोथिंबीर कमी तेलकट दिसते की ना, एकदम कमी तेलकट अशी अशी ही को आणि ही फ्राय केलेली आहे तरी पण कमी तेलकट आहे बघा। तर अशी आपण ही कोथिंबीर वडी बनवणार आहोत। तर अशी कोथिंबीर वडी तुम्हाला आता बनवायचीच असेलच, कारण श्रावण महिना चालू आहे, दर सोमवार शनिवार उपास आहेत, तर उपासालाही तुम्हाला ही कोथिंबीर वडी बनवायची असेल। तर चला बघा मग माझा व्हिडिओ आणि तुम्ही पण करा ही कोथिंबीर वडी झटपट लगेच। आता या कोथिंबीर वडीसाठी लागणारं पहिलं आपण साहित्य बघूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर चला जाऊया आपण आपल्या किचनकडे। इथे मी घेतलेली आहे बघा एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे मस्तपैकी, बारीक बारीक त्याची कोवळी देठही घेणार आहे। याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे की आपण देठ घेऊनसुद्धा कोथिंबीर वडी बनवू शकतो, काही त्याला फरक पडत नाही, छान वडी होते आणि वडीला छान चव येते, कारण देठामध्ये सत्व असतं, त्याच्यामुळे देठामुळे कोथिंबीर वडीला चांगलीच चव येते। म्हणून इथे देठा सकट कोथिंबीर घेतलेली आहे। आता ही कोथिंबीर मी तीन चार वेळा छान पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, निथळून घेणार आहे, सुकून घेणार आहे आणि मग ती बारीक कापून घेणार आहे। एवढं सगळं मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, हे तर नॉर्मली नेहमीची आपली कृती असते, त्याच्यामुळे ही एवढी सगळं मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, हे सगळं मी करून घेणार आहे। हे मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे चार वेळा धुवायची आहे, त्यानंतर निथळायची आहे पाण्यात, पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे, फडक्यावर पसरून ठेवायचे आहे, पूर्ण कोरडी करायची आहे आणि मग बारीक एकदम चिरून घ्यायचे, बारीक देठा सकट बारीक चिरून घ्यायचे, जाड जाड देठं असेल तर साईडला काढली तरी चालते। अशा प्रकारे आता ही आपली कोथिंबीरचं मी तुम्हाला सांगितलं की कोथिंबीर कशी करायची ती स्वच्छ। आता कोथिंबीर नंतर आपण लागणारं पुढचं साहित्य बघूया, पुढे आपल्याला काय करायचं। पुढे आपल्याला लागणार आहे वाटण। वाटण्यासाठी आपण घेणार कोथिंबीर वडीसाठी धणे, अख्खे धणे घेतलेले आहे 2 टेबलस्पून, त्यानंतर 1 टेबलस्पून जिरा घेतलेलं आहे, 3 ते 4 लाल हिरवी मिरची घेतलेली आहे, 5-7 7-8 लसूण पाकळ्या, बारीक असं दरदरीत असं वाटण वाटून घ्यायचं आहे। एक पाणी टाकायचं नाही आहे, विदाउट पाणी टाकता असं दरदरीत चटणी करून घ्यायची, जेणेकरून दाताखाली छान प्रकारे कोथिंबीर वडी खाताना ते वाटण येईल। आता इथे मी घेतलेला आहे एक मोठा बाऊल भरून बेसन, म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे इथे, आणि इथे चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे हळद 1 टीस्पून आणि आपण पाणी घेणार आहोत। मी आता पहिलं इथे एक वाडग्याला 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून टाकून मी ह्याची पातळ अशी स्लरी करून घेणार आहे। तुम्ही बघा हा, ही वडी करण्याची पद्धत जरा वेगळी आहे, सुरुवात झालेली आहे नवीन पद्धतीला। आता आपण इथे पातळ अशी अशी स्लरी करून घेतोय या पिठाची। आपण हळद मीठ टाकलेलं आहे आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि अशी पातळ अशी स्लरी करायची आहे, एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही, जसं आपलं मसाला दूध थोडंसं कसं घट्टसं असं असतं ते, त्याप्रमाणे आपल्याला ही स्लरी करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, मी पुढे तुम्हाला दाखवते की कशी स्लरी करणार आहे मी। आता मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, लागलं तर मी थोडंसं त्यात पाणी ॲड करणार आहे, थोडंसं आपल्याला पाणी लागेल तरी पण, कारण अजून घट्ट आहे वाटतंय। 1 ग्लास पाणी झालेलं आहे ऑलरेडी,
अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. सवा ग्लास बस होईल एवढ्या पिठाला स्लरी करण्यासाठी. ते बघा, मी अजून सवा ग्लास पाणी टाकून मस्तपैकी स्लरी करून घेते. पूर्ण मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत पिठाच्या, तरच आपली कोथिंबीर वडी चांगली होणार आहे. जर गुठळ्या राहिल्या तर काही प्रॉब्लेम होऊ शकतात वडीमध्ये. हे बघा, अशा प्रकारे स्लरी झालेली आहे. अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे आपलं, एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही, अशा प्रकारे मस्तपैकी अशी स्लरी झाली पाहिजे. पूर्ण आपण मिक्स करून घेतलं आणि वा वा काय कलर आलेला आहे, येल्लोईश असा मस्तपैकी. आणि मस्तपैकी आपली बेसनच्या पिठाची स्लरी तयार झालेली आहे, म्हणजे पीठ तयार झालेलं आहे वडीसाठी. आता ह्याच्या पुढे पुढे काय रेसिपी करायची ते आता आपण पुढे बघूया. आता हे पीठ तर रेडी झालेलं आहे. आता आपण एका ठेवणार आहोत कढई. कढई आपण ठेवलेली आहे, कढईत टाकलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून तेल, त्यात थोडंसं जिऱ्याची फोडणी केलेली आहे. आणि इथे तुम्हाला ऑप्शनल असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे मी, म्हणजे पोटासाठी चांगलं असतं हिंग, म्हणून हिंग टाकायचं कुठल्याही जेवणामध्ये आपण काही पदार्थ करताना. त्यानंतर टाकलाय 1 टेबलस्पून भरून सफेद तीळ. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, पण सफेद तिळाने छान वडीला चांगली चवही येते आणि छान दिसतात वडीमध्ये ते दिसायला पण, आणि वडी अट्रॅक्टिव्ह वाटते खायला पण, आणि चवीलाही भारी आणि तब्येतीसाठी पण चांगलं. आणि त्याच्यानंतर आपण चटणी टाकणार आहोत, जी आपण बनवली होती धणे जिरे लसूण आणि मिरचीची. मस्तपैकी ती चटणी टाकायची आहे. ती चटणी मस्तपैकी टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाला. हा ऑप्शनल आहे मिरची पावडर, तुम्हाला टाकायची टाकू शकता. छान कलर येण्यासाठी, छान छान आपल्या वडीला चव येण्यासाठी आपण हा मसाला ॲड करणार आहोत, म्हणजे मिरची पावडर घरची ॲड करणार आहोत. थोडासा मी किंचित इथे टाकते आहे गरम मसाला, किंचित 1/2 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून आपण टाकलेले आहे लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर थोडंसं आपण टाकणार आहोत धणे जिरे पूड, ऑलरेडी टाकलेले आहे त्याच्यामुळे जास्त टाकायची गरज नाही आहे आपल्याला. आणि हे सर्व आपण मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आता तेल सुटेपर्यंत मसाला तर छान परतून झालेला आहे. इथे तुम्हाला पाहिजे तुम्ही थोडासा चाट मसालाही टाकू शकता. आता इथे मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलेली नाही आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी बारीक चिरून घेणार आहे. अशा प्रकारे मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता ही कोथिंबीर मस्त मसाल्यामध्ये मी शिजवून घेणार आहे. अशा प्रकारे शिजवून घेणार आहे, पूर्ण देठही त्याचे मऊ झाले पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला ही कोथिंबीर मस्तपैकी मऊ करून घ्यायची, तरच आपली कोथिंबीर वडी वेगळ्या प्रकारची होणार आहे. बघताय ना तुम्ही किती सोपी पद्धत आहे, आहे की नाही सोपी पद्धत, पुढे अजूनच तुम्हाला कळेल. आता हे बघा, छान प्रकारे बारीक कोथिंबीर चांगलीच चिरून घ्यायची आहे आणि मस्तपैकी बघा अशा प्रकारे मऊ करून घ्यायचे. मसाला छान लागलेला आहे, देठही छान शिजलेले आहेत. 1-5-7 मिनटं मस्तपैकी स्लो ग्लासवर परतून घ्यायचे, म्हणजे देठही छान शिजतील आणि मसालाही मस्त कोथिंबीरमध्ये शिरेल. आता ही आपली कोथिंबीर तर रेडी झालेली आहे, स्मूथ करून मस्तपैकी बारीक झालेली आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, आता पुढे काय करायचं, आता पुढचं बघाच तुम्ही काय करते ते. मी आता मस्त आहे की बारीक झालेलंच आहे, छान प्रकारे देठ मस्त मऊ झालेलीच आहे, त्यानंतर कोथिंबीरही छान गळली आहे पूर्ण. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत स्लरीवालं पीठ, जे आपण स्लरी बनवली होती. ही बघा, गॅस बारीक थोडं करायचं आहे आणि पटकन स्लरी ॲड करायची आहे आणि ढवळायचं आहे, आणि गॅस थोडा मिडियम ठेवायचा आहे आणि एका साईडला ढवळत राहायचं, नाही तर गुठळ्या होऊ शकतात, ह्याला कंटिन्युअस गुठळ्या होऊ शकतात. यासाठी ढवळत राहणं गरजेचं आहे. जे काय आहे पाणी बिणी लगेच ॲड करून घ्या आणि मस्तपैकी ढवळत राहा, नाही तर गुठळ्या होतील आणि मग आपली वडी बरोबर होणार नाही. यासाठी एका साईडला घ्यास मध्यम ठेवायचं आहे आणि मस्तपैकी ढवळत राहायचं आहे एकसारखं, कारण हे मिश्रण खाली चिपकू शकतं. यासाठी सतत ढवळायला लागतं, सतत ढवळत ढवळत राहून आपल्याला हे आता सर्व मिश्रण जे आहे वडीचं ते आपण सुकून घेणार आहोत. जे आपण मसाला, त्यानंतर आपण कोथिंबीर वाफून घेतलेली मस्तपैकी मिक्स करून घेतलेली, ती आता आपण या बेसनच्या पिठाबरोबर वाफून घेणार आहोत, म्हणजे वाफून नाही म्हणणार, शिजवून घेणार आहोत आपण, ह्याला सुकवून घेणार आहोत. छान प्रकारे पिठलं कसं करतो ना आपण, माहिती असेल तुम्हाला, जसं पिठलं करतो त्या पिठल्याप्रमाणे आपल्याला हे सुकं करून घ्यायचं आहे. एकदम सुक्क पिठल्यासारखं आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे ह्याचा. त्यामुळे अजून हे ओलं आहे, अजून हे छान प्रकारे 5 ते 7 मिनटात लगेच शिजतं, याला वेळ लागत नाही. बघा तुम्ही 5 ते 7 मिनटामध्ये मस्तपैकी याचा गोळा तयार होईल.
पण सतत ढवळत राहणं गरजेचं आहे. हात सुटला तर सगळी तुमची कोथिंबीर वडीची वाट लागेल, त्यासाठी हात सतत ढवळत ठेवा, सतत भांड्यामध्ये ढवळत राहू दे, सतत मिश्रण ढवळत राहा. हे बघा हळूहळू आता आपला गोळा तयार होऊ लागलेला आहे. जसा गोळा तयार होईल तसा आपण मस्तपैकी आपली वडी रेडी होणार आहे. हा बघा गोळा आपला रेडी झालेला आहे, सुकून झालेला आहे. 5 ते 7 मिनिटात आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण एका ताटलेला तेल लावायचं आहे. तेलाला तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण, म्हणजे वडी छान चिपकली पाहिजे आणि छान वड्या पाडायसाठी छान तेल भरपूर लावून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं तीळ टाका, छान ॲट्रॅक्टिव्ह वाटायला वडी आणि छान चवदार वाटायला. मी थोडंसं तीळ टाकून घेते आहे आणि आता हे माझा गोळा तर चांगला तयारच झालेला आहे वडीचा. बघितलात ना कशी वेगळी पद्धत आहे आणि एकदम इझी पद्धत आहे आणि लवकर होते, झटपट होते, वेळ पण लागत नाही. पाहुणे येणार आहेत, चला चहा बरो पाहिजे, तर पटकन आपण 15 ते 20 मिनिटामध्ये ही कोथिंबीर वडी रेडी करू शकतो. यासाठी जास्त काही करायची गरज नाही, झटपट अशी होते आणि कुरकुरीत आणि खमंग अशी होते कोथिंबीर वडी. आता थोडंसं किंचित थोडीशी थंड असताना, एकदम गरम पण नाही करायचं, थोडीशी किंचित थंड केली आहे आणि आता हा गोळा मस्तपैकी मी घेते आहे आणि त्या ताटलीमध्ये टाकते आहे, ज्याला मी तेल लावून ठेवलेलं आहे, तेल आणि तेल लावून, आणि त्याच्यावरती मी थापून घेणार आहे मस्तपैकी. आता ह्याच्यावरती आपण चमच्याने किंवा तुमच्याकडे जर चमच्यापेक्षा सर्वात बेस्ट हाताने, हातानेच मस्तपैकी पटापट थापून घ्यायचं, झटपट होते. बघा हाताला मिश्रण चिपकते नाही आणि छान प्रकारे सुकलेलं आहे आणि छान अशी आपली वडी रेडी झालेली आहे. आता मस्तपैकी मी गोलाकारही थापून घेते. तुम्हाला पाहिजे तुम्ही चौकोनाच्या आकारी खूप तुमच्याकडे जे ट्रे असेल त्या आकारात थापू शकता आणि मस्तपैकी वड्या पाडू शकता. अशा प्रकारे मस्तपैकी मी सर्व बाजूने एक समान थापून घेणार आहे. वरती पाहिजे तर मी थोडेसे अजून तीळही टाकणार आहे, जसं मी वाटून टाकले आहे त्याचे वरतूनही, म्हणजे दोन्ही साईडून जेव्हा वडी कापेल तेव्हा छान वाटेल. यासाठी मी वरतीही थोडंसं तीळ घेते आहे आणि तीळ थोडेसे टाकून घेणार आहे मस्तपैकी. मला आवडतात तीळ, खूप छान दिसतात, दिसायलाही छान दिसतात, चवीलाही भारी असतात, त्याच्यामुळे मी थोडेसे तीळ त्याच्यामध्ये वरती थापून घेते आहे. आणि आता हे मिश्रण मी 1-10 मिनटं सुकायला ठेवणार आहे पॅनखाली. मस्तपैकी थंड होऊ द्यायचं, थंड पडल्यावरच त्याच्या वड्या छान येणार आहे आणि मग आपण त्या वड्या छान कुरकुरीत मस्त तेलामध्ये तळून घेऊ शकतो किंवा शॅलो फ्राय करून घेऊ शकतो. तुमच्यावर आहे तुम्हाला काय करायचं आहे. पण मी तुम्हाला आज शॅलो फ्राय करून न दाखवता मी तुम्हाला डीप फ्राय करून दाखवणार आहे, कारण तळून दाखवणार आहे, कारण मला तुम्हाला दाखवायचं की ते कमी तेलकट कशा होतात वड्या, यासाठी मी तुम्हाला त्या तळून दाखवणार आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. हे बघा आपल्या वडी तयार झालेली आहे, कोथिंबीर वडी. आलं की नाही तोंडाला पाणी. मग आता आहे सोमवार, शनिवार येत आहेत, सर्व सण आपले चालूच आहेत, गणपती बाप्पा येत आहेत, मग कराही नक्की कोथिंबीर वडी तुम्ही घरी आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ते. अजून व्हायचं आहे, आता मी पुढे पण दाखवते तुम्हाला, अजून कटिंग बिटिंग करून दाखवते वड्यांची, दाखवतेच. हे बघा अशी 4 वाजून मस्तपैकी रेडी झालेली आहे आपली कोथिंबीर वडी. आता हिला आपण कट करूया आणि कट करून आपण मस्तपैकी तेलामध्ये तळून घेणार आहोत. हे बघा मी आता पलटून दाखवते तुम्हाला. मी पोलपाट घेतलेला आहे, पोलपाटावर आपण ही पलटून दाखवणार आहे. बघा कसे एकदम केकसारखी पूर्णच्या पूर्ण वडी निघते बाहेर, जरासुद्धा तुटली नाही आहे. मस्तपैकी आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे कोथिंबीर वडीचं. अशी वडी जर तुम्ही नॉर्मल करायला गेलं तर ती लवकर होत नाही, ती पाणी एक तर त्याच्यामध्ये पाणी सुटते किंवा काही प्रॉब्लेम होतो आणि अशी झटपट अशी वडी होत नाही. मग अशी झटपट करण्यासाठी ही कृती नक्की करा आणि अशा प्रकारे वडी करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कशी झाली तुमची वडी ती. हे बघा मस्तपैकी आपली वडी सेट झालेली आहे. आता आपण तुकडे करून मी तुम्हाला दाखवते. आता जसं पाहिजे तसं तुम्हाला त्या आकाराचे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. आता मी इथे मस्तपैकी छोट्या छोट्या आकाराचे, मस्तपैकी बाहेर जसे मिळतात मार्केटमध्ये तशा प्रकारे बाजारात मिळतात तसे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. म्हणजे छोटे तुकडे केल्यामुळे मस्त वडी पटकन तळूनही निघते, छान शिजते पण आणि छान कुरकुरीत होते. यासाठी छोटे छोटे तुकडे करून घेते आणि ही वडी करून तुम्ही असं स्टोरेजमध्ये पण ठेवू शकता. हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 8 ते 10 दिवस मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जसं पाहिजे तसं तुम्हाला कधी पाहिजे तसं तुम्ही खाऊ शकता. आणि कोणाला जर तळून पाहिजे नसेल तर अशी उकडूनही खाल्ली तरी छान लागते, कारण ऑलरेडी ती शिजलेली आहे. अशी उकडून खाळून मस्तपैकी थोडंसं किंचित तेल टाकून, मसाला, हळद, मीठ टाकून तुम्ही अशी फोडणीची कोथिंबीर वडी पण करू शकता, तुमच्यावर ऑप्शनल आहे.
तुम्हाला कसं पाहिजे तसं खाऊ शकता. कोथिंबीर वडी तर रेडी झालेली आहे. आता तुम्ही ती तळून खा किंवा फोडणी करून खा किंवा उकडून खा ते तुमच्यावर आहे. आणि तशी ती भारीच लागणार आहे हे ती माझी ही तर माझी गॅरंटीच आहे तुम्हाला. आणि तुम्ही ही करणारच आहात, नक्की करणार आहात. आणि मला नक्की तुम्ही हा फोटो पाठवणार आहात असे वडी केल्यावर करणार की नाही. हो करणारच तुम्ही. आता आपण छान प्रकारे वडीचे तुकडे करून घेऊया. छोटे छोटे तुकडे करून घेते मी मस्तपैकी. एवढ्या एका एक वाडग्याच्या पिठामध्ये एवढी आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे. 40 ते 50 पीस आपले रेडी झालेले आहेत मस्तपैकी कोथिंबीर वडीचे छोटे छोटे. बघू शकता किती सुंदर अशी आपली चारी बाजूने मस्तपैकी तीळ लागल्याने छान टेस्टी वाटत आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. अशी कोथिंबीर वडी आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही अजून थोडीशी पातळी थर लावू शकता. मी थोडी जाड ठेवलेली आहे, मला थोडी जाड आवडते यासाठी. बघू शकता आता आपण ही मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करणार आहोत. आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे एका साईडला. आणि आता तेलामध्ये किंचित तुम्हाला नेहमीच्याप्रमाणे माहिती आहे मी लोखंडाची कढई वापरते आणि त्यात थोडंसं किंचित मीठ टाकते कारण कमी तेलकट होण्यासाठी कुठलाही पदार्थ. तर आता मस्तपैकी खुरपूस तळून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते की किती कमी तेलकट झाली आपली ही कोथिंबीर वडी. तर चला तळूया आता. हे बघा मस्तपैकी मी आता ह्याच्यामध्ये एक चुकीचं हे होतं की आपण तीळ टाकतं ती दिसायला छान दिसतं सगळं दिसं मस्त दिसतं. पण जेव्हा ते तेलात सोडले जातात ना तेव्हा ते असे सुटले जातात, तेलात सगळे विरघळतात. यासाठी काही काही लोक तेलात तीळ टाकत नाही. पण तुमच्यावर आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. मला आवडतात तेलात गेले तरी पण ते थोडेसे काही ते चिपकलेले असतात वडीला, त्यामुळे जरा भारी वाटते वडी खाण्यासाठी, टेस्टी पण लागते. त्यासाठी मी टाकते. तुमच्यावर आहे, तुम्हाला नाही टाकायचं असेल, तेल खराब करायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तुमच्या ऑप्शनल आहे ते. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी खरपूस अशी आपली कोथिंबीर वडी रेडी होते मस्तपैकी तेलामध्ये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता ही कोथिंबीर वडी. पण मी मस्तपैकी खरपूस तळून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही थोडी कमीही तळू शकता, नरमही तळू शकता. हे बघा मी मस्तपैकी खरपूस तळून घेते झटपट. मी जास्त तुम्हाला दाखवत नाही. आता पटापट खरपूस आपली वडी रेडी झालेली आहे. छान त्याचा कलरही आलेला आहे. आपण इथे लाल मिरची पावडर, चटणी सर्व वापर केलेला आहे. मस्तपैकी बाजारासारखी कुरकुरीत अशी आपली कोथिंबीर वडी रेडी आहे खाण्यासाठी. तर ही तुम्ही चटणीबरोबर, कोकुदिनाच्या चटणीबरोबर, टॅमॅटो सॉसबरोबर, जेवणाबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता, नुसतीही खाऊ शकता, चहाबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. अशी ही यम्मी अशी आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे एक नवीन पद्धतीने. मग आवडली की नाही आजची रेसिपी? आवडली असेल तर प्लीज तुम्हीही ही अशी कोथिंबीर वडी या श्रावण महिन्यात च्या उपवासामध्ये नाही, कधी पाहुणे येणार आहेत, कधी कोणी मित्र येणार आहेत, पार्टी आहे, बड्डे पार्टी आहे काही, कधीही तुम्ही ही वडी करा आणि नक्की मला रिप्लाय सांगा की तुमची ही वडी अशीच झाली की नाही. आणि अशाच आपल्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी गुजस मेजवानी चॅनलला पाहत रहा, फॉलो करत रहा, तसेच सबस्क्राईब करत रहा. जरा प्रेम द्या आपल्या चॅनलला. जसं तुम्ही हळूहळू देता आहे तसंच अजून छान छान प्रेम देत रहा. अजून छान छान रेसिपी येणार आहेत. आता गणपती येतो आहे, गणपतीचे मोदक, गणपतीची तयारी, गणपती बाप्पासाठी काय काय आता आपल्याला तयारी करायची आहे ती सर्व तयारी मी घेऊन येणार आहे. त्यानंतर श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव येतो आहे, त्याच्यामध्ये स्पेशल खिचडा, स्पेशल थालीपीठ घेऊन येते मी तुमच्यासाठी. कसं बनवायचं ते सगळं आहे. तसेच श्रीकृष्ण जयंतीसाठी उपवासासाठी वेगवेगळे बाप्पासाठी पदार्थ नैवेद्य, तसेच गणपती बाप्पाचे नैवेद्य, असे मस्त मस्त आता रेसिपी येणार आहे. सण आता चालूच राहणार आहेत आपले. आणि ही सर्व वड्या मी आता तळून घेतलेल्या आहेत. आणि आता या वड्या तुम्ही बघू शकता मस्तपैकी कमी तेलकट अशा वड्या रेडी झालेल्या आहेत. कुरकुरीत बघा, तीळ अजून आहेत अर्धे. यासाठी मला तीळ लावायला आवडतात. छान वाटते वडी बघा किती सुंदर. अशी आपली मस्तपैकी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी एक नवीन पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तयार झालेली आहे. मग आवडली असेल आपली रेसिपी तर प्लीज आपला चॅनल गुजस मेजवानीला सबस्क्राईब करायला पहिलं विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. तर चला परत भेटूया गुजस मेजवानीमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा.
मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि एन्जॉय करा. श्रावण महिना चाललाय, गणपती बाप्पांच्या येण्याची तयारी करायला सुरुवात करा. चला सर्वजण आता, हां, आणि सगळ्यांनी एन्जॉय करा, मस्त खा, मस्त रहा. ओके, तर चला परत भेटूया गुजर्स मेजवानीमध्ये अजून एक छान अशी मस्तपैकी वेगळी एक रेसिपी घेऊन. मग ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की रिप्लाय करा. बाय बाय, परत भेटूया गुजर्स मेजवानीमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.